माननीय सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला जी बंदी घालून दिलेली आहे, हायकोर्टने सुद्धा यावरती बंदीचा आदेश स्थगितीचा आदेश पारित केलेला आहे. त्याचप्रमाणे प्राणी अधिनियम यानुसार सुद्धा बैलगाडी शर्यतीला ही परवानगी नाकारलेली आहे आणि संबंधित प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. असे असताना बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणे हे गैरकायदा गैरपद्धतीने आणि परवाना कायदेशीररित्या हे लागू नाही. बैलगाडी शर्यतीला सध्या बंदी आहे. असे असताना गोपीचंद पडळकर आमदार आटपाडी यांनी या संदर्भित प्रकरणात झरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलेले आहे. या संबंधित आयोजन हे पूर्ण गैरकायदेशीर आहे. अशा वेळेला पोलीस प्रशासनाने महसूल प्रशासनाने या बैलगाडी शर्यतीचे आयोजन हे गैरकायदेशीर असल्याचे जाहीर केलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत होणार नाही. झरे गावात बैलगाडा मालक व चालक आणि प्रशासनात संघर्ष अटळ. आज झरे गावात आमचे प्रतिनिधी हबीब मुलानी यांनी प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणचा ग्राउंड रिपोर्ट घेतला. प्रशासनाच्या वतीने संपूर्ण झरे गावात प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे. वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष झरे गावात उपस्थित आहेत. उभ्या महाराष्ट्राचे लक्ष आता झरे गावाकडे लागले आहे. बैलगाडा मालकांनी निश्चय केला की कसल्याही परिस्थितीत शर्यत होणार, पण प्रशासनाने सुद्धा कंबर कसून त्यांना रोखण्यासाठी तयारी केली आहे. आता संघर्ष अटळ आहे असे जणू वातावरण निर्माण झाले आहे. आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पाहूयात ते काय म्हणाले. परवा 20 तारखेला बैलगाड्याची शर्यत जी होणार आहे, या शर्यतीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं की जेणेकरून राज्य सरकारला या विषयाचं गांभीर्य कळेल. गेले 2-3 वर्ष ते एकदम कुठल्याच विषयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कुठलीच तारीख राज्य सरकारच्या पाठपुरावा नसल्यामुळं झालेली नाही, आणि त्यामुळं आपण जर ताकद दाखवली, सगळेजण ताकदीनं उतरला, पोलीस कितीही प्रशासन त्यांनी लावलं तरी तुम्ही आपल्या हक्कासाठी आपण लढतो आहे, आणि पोलीस पण आपली शेतकऱ्याचीच मुलं आहेत, त्यांना कुणाशीही वादविवाद न करता आपण व्यवस्थितपणे ही शर्यत पार पाडायची आहे. तर परवा दिवशी सकाळी 7 वाजता तुम्ही 20 तारखेला झरे येथे हजर राहावे असं